विजेच्या दणदणाटी ठेक्यावर ताल धरत नाचणारी ही तरुणाई, अंगातली रग जिरवत बेभान नाचत अशा प्रकारे गणपती बाप्पाला निरोप देणारं चित्र आता जवळपास सर्वसामान्यच झालंय. गणपती बाप्पा मोर या, पुढल्या वर्षी लवकर या जयघोषात निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीची जागा आता घेतलीये ती कांठळ्या बसवणारा डीजे. बेभान नाचण्यासाठीचा डेक तसंच असंबद्ध आणि प्रसंगी अचकट विचकट गाण्यांनी श्रद्धास्थान असलेल्या श्रींच्या मूर्तीसमोरच त्याचे श्रद्धाळू असं बेताल नाचतानाचं चित्र गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्रास पाहायला मिळतं. ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम अक्षरशः पायदळी तुडवत अशी मिरवणूक अत्यंत संथगतीनं रस्त्यावरून सरकत असते. जवळपास एक तासापासून या ठिकाणी प्रवासी आणि वाहन चालक ट्रॅफिक मध्ये अडकलेले आहे. पूर्णपणे वाहतुकीची कोंडी झाली आहे. मात्र या ठिकाणी बॉलिवूडची गाणी जोरात सुरू आहेत आणि याच गाण्यांवर गणेश भक्त नाचताना दिसत आहेत. पुरं रात्रंदिवस काम करत असतात. म्हणजे आता हे पाचवा दिवस आजचा, म्हणून ते म्हणजे दिवसेंदिवस कष्ट करतात ते, आणि म्हणून ते बॉलिवूडचं हे मजा करतात, एन्जॉय म्हणूनच करतात. आताच्या पिढीला जी जुनी पिढी आहे त्यांनी सांगितलं पाहिजे की गणपती कसा साजरा केला पाहिजे, कसा पुढे ज्या रूढी आहेत मागच्या त्या सांगितल्या पाहिजे असं मला वाटतं. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसंच घरगुती गणेश मूर्तीवाले सुद्धा डीजेच्या मिरवणुकीसाठी लाखो रुपये खर्च करतात. फ्लाइंग स्पीकरसाठी ट्रकसह तब्बल 60 ते 70 हजार रुपये खर्च येतो. फ्लाइंग स्पीकरच्या दुसऱ्या प्रकारात डीजे हवा असेल तर त्यासाठी 35 ते 40 हजार रुपये मोजावे लागतात. 16 स्पीकरच्या डीजेसाठी साधारणतः 30 हजार रुपये एका वेळेला खर्च येतो, तर डीजेसाठी 5 ते 7 हजार रुपये वेगळे द्यावे लागतात. यातून अनुभवली जाणारी दंडनाटाची झिंग तसंच अंगातली घुसमट व्यक्त करण्यासाठी डिस्कोथेक, पब यासारखे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र ज्यांना डिस्कोथेक, पब यासारखे उंची शौक परवडत नाहीत ते त्याची हौस अशा प्रकारे सार्वजनिक वाहतुकीचा रस्ता आणि परिसरात राहणाऱ्या नागरिकांना वेठीस धरून भागवू पाहतात. त्यातून परंपरा संस्कृती तर जपली जात नाहीच, उलट टोकाच्या ध्वनी प्रदूषणातून पर्यावरणाचं संतुलन तेवढं बिघडतं. टाइम के मजा के लिए उम्र भर इसके इफेक्ट्स हो सकते हैं. जब आप देखेंगे कि छोटे बच्चे खड़े हैं, उनके कान ये डीजे के लाउडस्पीकर के ऊपर कान लगा के खड़े हैं, तो उनको परमानेंटली हियरिंग डैमेज हो सकती है. अशा अति उत्साहींसमोर जी मीडिया काही प्रश्न उपस्थित करताय. हिंदी गाण्यांवर नाचण्यासाठी पब आहेत, मग गणेशोत्सवासारख्या पवित्र सणात हा धांगडधिंगा कशासाठी? बिभत्स नाच करत निघणारी ही कसली गणपतीची मिरवणूक? तरुणाईला रस्त्यावर बॉलिवूड गाण्यांवर अचकट विचकट नाचता यावं यासाठी पोलिसांनी सुरक्षा द्यायची का? बेभानता समजू शकतो, पण बिभत्सपणाला काय म्हणणार? या सवंगपणातून गणेशोत्सवाचं पावित्र्य कसं साधलं जाणार? श्री गणेश विद्या आणि बुद्धीचं आराध्य दैवत आहे आणि त्याच्याच मूर्तीसमोर बौद्धिक समजूतदारपणाची दिवाळखोरी दाखवणं याला काय म्हणावं? समाजातील एकात्मता टिकवण्यासाठी गणेशोत्सवाला सुरुवात झाली, मात्र सध्या या उत्सवाला या प्रकारांमुळे बिभत्स रूप आलंय. ते रोखणं गरजेचं आहे. दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.